मोबाईल सेंटरवर गेले आहे फोन लागत नाही। नमस्कार मित्रांनो, टेक्निकल सनी सुनील खुडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। माझे नाव सनी सुनील खुडे। मित्रांनो, जर का तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करीन तेव्हा तुम्ही पहिले पाहू शकाल। मित्रांनो, आजचा विषय आहे मोबाईलचे नेटवर्क गेले आहे फोन लागत नाही। मित्रांनो, दिनांक 1 ऑगस्ट 2022 घटना। माझी मम्मी तिचा मोबाईल घेऊन ती कामाला गेली। थोड्या वेळाने ना तिला कोणाचा मेसेज येतो आहे ना कोणाचा फोन। शेवटी तिने एका दुसऱ्या माणसाचा मोबाईल घेऊन माझ्याशी संपर्क साधला। मीही तिला बऱ्याचदा फोन करत होतो परंतु तिचा फोन लागेना, स्विच ऑफ आहे असे सांगते, कोणाशी तरी बोलत आहे असे सांगते। तेव्हा मम्मीने मला दुसऱ्या मोबाईलशी संपर्क साधला असता तेव्हा तिने मला तिच्या मोबाईलचा प्रॉब्लेम सांगितला, नेटवर्क गेलेले आहे आणि फोन कोणाचा येत नाही आणि जात नाही। काही दिवसांपूर्वी मी मम्मीच्या मोबाईलमध्ये 6 GB 84 प्लॅन एअरटेलचा रिचार्ज केला आणि तो 5 दिवसातच तो रिचार्ज संपून गेला। तो रिचार्ज या किमतीचा होता, 455 रुपयाचा होता। आता मग काय झालं, मी कस्टमर केअरला फोन केला, ते म्हणाले तुमचा 6 GB संपला आहे, तुम्ही दुसरा रिचार्ज करा। ते मी मम्मीला सांगितलं। मम्मीला मी म्हणालो की तुझ्या मोबाईलचा मी रिचार्ज करतो, तर ती म्हणाली नको म्हणून अगोदरच आपण 84 दिवसाचा रिचार्ज केला आहे, पुन्हा रिचार्ज करू नको। तर मी मम्मीचे ऐकले नाही आणि मी 19 रुपयाचा 1 GB रिचार्ज केला। 1 दिवसाचा रिचार्ज केला तरीही फोन लागत नव्हता, येत नव्हता, फक्त व्हॉट्सअप कॉल लागत होता पण त्यातून नीट आवाज येत नव्हता। त्यानंतर मी पुन्हा रिचार्ज केला 239 रुपये, एक महिन्याचा व्हॅलिडिटी, 28 दिवस, 1.5 GB अनलिमिटेड डाटा कॉल SMS, तरीही फोन येत नव्हता, जात नव्हता, फक्त व्हॉट्सअप व्हॉइस कॉल तो फक्त यायचा। मग मी माहिती काढून मम्मीला रोमिंग चालू करण्यास सांगितले, सिम कार्ड काढून पुन्हा घालायला सांगितले, मोबाईल पुन्हा स्विच ऑफ करून चालू करायला सांगितले, नेटवर्क सर्च करायला सांगितले, तरीही सगळे प्रयत्न करून शेवटी अपयशी। त्यानंतर मम्मी कामातून सुटून मोबाईलच्या दुकानात गेली आणि मोबाईलवाल्याला मोबाईलचा काय प्रॉब्लेम आहे तो सांगितला। त्यानंतर मोबाईलवाल्याने पण प्रयत्न केले आणि म्हणाला तुमचे सिम कार्ड खराब झालेले आहे, बदलावे लागेल। तर मम्मी म्हणाली माझा पहिला जो नंबर आहे, माझा जो नंबर आहे मोबाईलचा तोच मला हवा आहे, मला तो नंबर बदलायचा नाही। तेव्हा दुकानदार म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका, नंबर तोच राहील पण कार्ड आम्ही नवीन देतो। तुमचे कार्ड खराब झालेले आहे, त्यातला तारा खराब झालेले आहेत, त्यामुळे त्याच्यात नेटवर्क पकडत नाही, नेटवर्क येत नाही। मग 100 रुपयाचे कार्ड दिले, आधार नंबर लिंक केला मोबाईलला आणि 2 तासानंतर नवे सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकायला सांगितले आणि मम्मी घरी आली। घरी आल्यानंतर मी पण प्रयत्न केले तर नेटवर्क येईना आणि काहीच न होईना। मग मम्मीने मला नव्या सिमचा घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि नवीन सिम कार्ड दिली, ते मोबाईलमध्ये घातले आणि मोबाईल सुरू झाला आणि इंटरनेट सेवा सुरू झाली। तर मित्रांनो, सगळे प्रयत्न करून थकला असाल तर एक वेळ अवश्य मोबाईलच्या दुकानात जा आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा। मित्रांनो, जर का व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रांनाही सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला। तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओत। गणपती बाप्पा मोरया।